हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती या उक्तीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपली प्रकृती चांगली हवी असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या आहाराविषयक काळजी घ्यायला हवी. म्हणजेच काय करायला हवं, आपण काय करतो, सामान्यतः आपल्याला जे जे आवडेल तेच आपण खातो आणि नावडते पदार्थ बाजूला सारतो. परंतु माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तसं करायला नको. जे जे आपल्या ताटात वाढलेलं आहे ते सर्व आपण खायला हवं. का बरं? कारण आहारात असलेल्या या वेगवेगळ्या अन्नपदार्थामुळे, हे अन्नपदार्थ आहारात समावेश केल्यामुळे शरीराच्या अन्नाविषयकच्या सर्व गरजा पूर्ण होतात. म्हणून आपण आपल्याला जे जे आवडेल ते खायचेच, परंतु जे आवडत नाही तेसुद्धा आपण खायचे. म्हणजेच सकस आहार घ्यायचा. सकस आहार म्हणजे वरण भात भाजी पोळी आणि सोबतच जेवणामध्ये आहारात विविधता ठेवण्यासाठी मोड आलेले कडधान्य खायचे. सोबतच काकडी, गाजर, मुळा, म्हणजेच आपण बघितलं की ऋतुमानानुसार जे जे उपलब्ध होत जाईल ते आपण खायचं. जेवणामध्ये अधूनमधून कधीकधी दही खायचं, ताक प्यायचं. या पद्धतीने आंबट, गोड, तिखट या सर्व चवींची अन्नपदार्थ आपण खायला हवे. यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघते, आपल्या शरीराची उत्तम वाढ होते, आपले आरोग्य म्हणजेच आपली प्रकृती ही सुदृढ राहते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर बऱ्याचदा आपण शीतपेयांच्या किंवा फास्ट फूडच्या आपण जाहिराती बघतो, परंतु ते पदार्थ विकत घेण्याचा किंवा खाण्याचा मोह आपण टाळावा. कारण ते पदार्थ चवदार असतात, आकर्षक अशा वेष्टनात ते गुरफटलेले असतात, परंतु ते पदार्थ आपल्या प्रकृतीसाठी चांगले नसतात. म्हणून ऋतुमानानुसार ज्या ज्या पालेभाज्या आपल्याला उपलब्ध होतात, ऋतुमानानुसार ज्या ज्या फळभाज्या आपल्याला उपलब्ध होतात, त्या त्या फळभाज्या आपल्याला खायच्या आहे आणि आपली प्रकृती आपल्याला सुदृढ ठेवायची आहे. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं, आरोग्य हीच संपत्ती.